राजूर येथील सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले आता संगमनेर बरोबरच इतरही शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेला तसेच लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कंदी पेढ्याबरोबरच तूप बासुंदी खवा सोनपापडी आणि गणेशोत्सवानिमित्ताने स्पेशल मोदक आता आमच्या शाखांमध्ये उपलब्ध। कमी साखर आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही। आमच्या शाखा पडताळणी मिल समोर संगमनेर, गणेशनगर संगमनेर, खटपट नाका अकोले, बस स्टँड समोर नारायणगाव, गणेशपेठ सिन्नर आणि शिर्डी। चला तर मग मोदक आणि पेढा घ्यायचाय तर पन्हाळे यांचाच। संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी या ठिकाणी स्वर्गीय फादर बाखर यांचा डंका पाहायला मिळतोय। कुंभारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेचा शुभारंभ करत श्रमदान केलं गेलं। यावेळी संगमनेर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गावच्या सरपंच, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती। 1998 सालापासून नेहमी दुष्काळाचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा कुंभारवाडी गावचा कायापालट फादर बाखर यांनी केला। जोपर्यंत जमिनीत पाणी जिरत नाही तोपर्यंत दुष्काळ हटू शकत नाही हे फादर बाखर यांचं ब्रीदवाक्य होतं। फादर बाखर यांनी इंडो जर्मनच्या माध्यमातून पठार भागातील दुष्काळ कमी करण्यासाठी मोठा वाटा उचलला होता। आज जे काही दिसतंय ते केवळ देवमाणूस म्हणून फादर बाखर यांनी केलंय अशी प्रतिक्रिया ही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। 1998 साली माननीय फादर बाखर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पानलोटाचा सुरुवात झालेली आहे। त्यांचा उद्देश होता की माथा ते पायथा या ठिकाणी पाणी अडवलं पाहिजे, ते पाणी जमिनीमध्ये मुरलं पाहिजे आणि त्याचा निश्चितच त्या ठिकाणी डोंगर भागाच्या विकासासाठी होऊ शकेल, विहिरींना पाणी वाढेल, पिकं येतील आणि गरीब माणसाचा या ठिकाणी उद्देश फादर बाखर साहेबांनी या ठिकाणी विचार करूनच या पानलोटाला सुरुवात केलेली आहे। आणि निश्चितच की आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे की पावसाचं पाणी जर त्या ठिकाणी माथ्यावरून पायथ्यापर्यंत जिरत गेलं तर त्याचा निश्चितच विहिरींसाठी आणि विहिरींना पाणी आल्यानंतर पिकांना त्याचा उपयोग झाला आणि आमच्या गावच्या शेतकऱ्यांचं जीवन सुखी आणि संपन्न झालं। 12 ऑक्टोबर आणि आदरणीय माननीय फादर हरमन बाखर यांचा जयंती दिवस आणि तो जयंती दिवस आमच्या कुंभारवाडी गावामध्ये श्रमदान करून साजरा करण्याचा आमच्या गावाच्या वतीनं एक संकल्पना वॉटर संस्थेच्या संकल्पनेतून श्रमदान दिवस आज आम्ही श्रमदान करतो। आणि फादर बाखरांबद्दल जर सांगायचं ठरलं तर देव माणूस आणि आमच्या जे जीवनामध्ये जो काही बदल असेल किंवा आमच्या ज्या ह्या पठार भागामध्ये जो काही बदल केला असेल तर तो फादर बाखर साहेबांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनातून त्या ठिकाणी झालेला। त्यांनी जी गावाला शिकवण दिली ती म्हणजे दुष्काळाला पाणलोटाशिवाय पर्याय नाही, त्यानंतर तुमचा प्रपंच आणि पाणलोट, प्रपंच आणि परमार्थ जसं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसं प्रपंच आणि पाणलोट ह्यासुद्धा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्या देव माणसानं आम्हाला दाखवून दिलं। म्हणून साधारण 1998 आम्ही फादर बाखरांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावामध्ये काम करतो आहे आणि खूप गावाचं नंदनवन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आणि पाणलोटाविषयी जागृत असं गाव कुंभारवाडी आमचं झालेलं आहे आणि त्यात एक आदरांजली म्हणून आम्ही या ठिकाणी श्रमदानाचं काम आज या ठिकाणी करतो आहे। खूप असा महिला वर्ग, बुजुर्ग असतील, काही संस्थांचे पदाधिकारी असतील, विविध क्षेत्रातले कृषी विभागाचे अधिकारी असतील, वर्धनचे अधिकारी असतील या ठिकाणी येऊन श्रमदानाची सुरुवात केली। तर पाणी आडवा पाणी जिरवा या निमित्तानं कुंभारवाडीमध्ये फादर बाखर यांचा पुन्हा एकदा डंका पाहायला मिळाला। शेकडो कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी या ठिकाणी श्रमदान केलंय।
वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722।